माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसाचे औचित्य साधत श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेल यांच्यातर्फे आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या सुयोग्य नियोजनातून तालुक्यातील गावागावांमध्ये गरजूंना अन्नधान्याचे वाटप करण्यात येत आहे। त्या पार्श्वभूमीवर सांगडे, चिखले, पारपुंड आणि कोळखे गावामध्ये रविवारी गरजू नागरिकांना धान्य वाटप करण्यात आले। यावेळी भाजपचे पनवेल तालुका चिटणीस राजेंद्र पाटील, पळसपे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, कोणचे सरपंच निलेश म्हात्रे, चिखलेचे सरपंच नामदेव पाटील, उपसरपंच विनायक पाटील, सदस्य रवींद्र गडकरी, रमेश गडकरी, सूर्यकांत पाटील, सांगडे भाजप अध्यक्ष भालचंद्र पाटील, मच्छिंद्र पाटील, दिनेश पाटील, बळीराम भोपी, एकनाथ पाटील, अंकुश पाटील, अनिल पाटील, अमर पाटील, दत्तात्रय पाटील, राम फडके, पांडुरंग फडके, जोमा म्हात्रे, गजानन फडके, जयदास म्हात्रे, सुरेश पाटील, रवींद्र शेळके आदी मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते। लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या 70व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज कोळखे गावामध्ये सर्व सामान्य कष्टकरी जनतेसाठी आज मोफत रेशनचं वाटप करण्यात येत आहे। रामशेठ ठाकूर साहेबांच्या वाढदिवसाची खऱ्या अर्थाने नोव्हेंबर डिसेंबरपासूनच जोरदार तयारी चालू होती, परंतु गेल्या वर्षी जो आपल्या संपूर्ण जगावर ज्यांनी आपल्या सर्वांना सहोकी पहोके असा कोरोना महामारीचा प्रोग्राममधून सर्वसामान्यांची सुटका होत नाही, आत्ताचा वेळ तर अतिशय नाजूक अशी वेळ आलेली आहे। फार मोठ्या प्रमाणे मृत्यूचं प्रमाण वाढलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये साहेबांनी निर्णय घेतला की माझा वाढदिवस मी साजरा न करता समाजाला जे उपयोगी पडणारं जी गोष्ट आहे ती गोष्ट मी करणार, आणि त्या पद्धतीने रामशेठ ठाकूर साहेबांच्या माध्यमातून संपूर्ण पनवेल तालुक्यामध्ये, मग ते पनवेल विधानसभा असो, उरण विधानसभा असो, या दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक वाडीमध्ये, प्रत्येक खेड्यामध्ये रामशेठ ठाकूर साहेबांच्या वतीने हे मोफत राशनचं वाटप केलं जात आहे। आमदार प्रशांत ठाकूर साहेब, आमदार महेश शेठ बालदी साहेब आणि आपले नेते अरुण शेठ भगत साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमच्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ते हे प्रत्येक गावागावामध्ये जाऊन हे रेशन वाटप करतात। महामारी आल्यानंतर त्या महामारीमधून बचाव करायचा असेल तर आपण सर्वप्रथम सर्वांनी मास्क लावायचं आहे आणि मास्कच आपली ढाल आहे, कारण आपण पाहतो आहे डॉक्टरसुद्धा बऱ्याचशा ठिकाणी आज पीपीई किटला कंटाळले आहे, परंतु आपसामध्ये असलेले अंतर ठेवून आणि तोंडाला मास्क लावून हे करायचं आहे। रामशेठ ठाकूर साहेब पूर परिस्थिती असो, वादळ असो किंवा करोना काळामध्ये असो, कुठल्याही प्रकारचं संकट आपल्यावर आलं तर त्या संकटामध्ये साहेब आपल्या पाठीशी असतात। आमदार दोन्ही आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब, महेश पाटील साहेब हे आपल्याला सातत्याने मदत करत असतात। निश्चितच त्यांचं असलेलं आपल्या या विभागावर प्रेम, या आपल्या तालुक्यावर प्रेम, म्हणून आपण सर्वजण त्यांना सुयचिंतितो आणि प्रत्येक येणाऱ्या काळामध्ये रामशेठ ठाकूर साहेबांना दीर्घायुष्य लाभा म्हणून समस्त कोळखे ग्रामस्थांच्या वतीने आपण त्यांना शुभेच्छा देऊयात। रामशेठ ठाकूर साहेबांचं 70 वय पूर्ण झालेलं आहे, परंतु त्यांचं कामाचा धडाका त्यांनी सातत्याने दिवसभर असलेले धावपळे पाहता आमच्यासारख्या युवा कार्यकर्त्यांनासुद्धा कधी कधी वाटतंय आपण साहेबांच्या समोर धावपळीमध्ये सुद्धा आपण काहीच नाही। रामशेठ ठाकूर साहेबांना दीर्घायुष्य लाभावा, त्यांचं पुढील आयुष्य हे अतिशय आरोग्यदायी, निरोगी आणि चांगलं भरभराटीत जावं आणि त्यांचं असलेलं प्रेम हे सातत्याने आपल्या तालुक्यावर आणि आपल्या कोळखे गावावर राहावं।